आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हाल सिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मंत्रिमंडळाची झाली स्थापना. पोरांनी केली गुलालाची उधळण. कोगनोळी येथील हाल सिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांनी निवडणुका म्हणजे काय असतात, त्या कशा लढल्या जातात, त्यांच्यामध्ये अर्ज कसे भरले जातात व निवडणुकीच्या निकालानंतर आनंदोत्सव कसा साजरा केला जातो, निवडणुकीमध्ये विद्यार्थ्यांच्या मधून विविध मंत्री निवडले जातात, जनरल सेक्रेटरी पासून सहल मंत्री, अर्थमंत्री, क्रीडा मंत्री इत्यादी सारख्या मंत्रिमंडळांची निवड केली जाते. श्री हाल सिद्धनाथ शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये एकूण 300 विद्यार्थी शिक्षण घेतात. या 300 विद्यार्थ्यांच्या मधून 2018-19 सालाकरिता मुख्याध्यापक दीपक कांबळे व राजाराम चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मंत्रिमंडळाची निवडणूक घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांना अर्ज भरणे, स्वतःचं चिन्ह निवडणे, मतदान करण्यासाठी मतदारांना विनंती करणे, प्रत्यक्ष मतदानाचा हक्क बजावणे, मतपेटीत मत टाकणे, हाताला शाही लावणे, मतमोजणी व निवडणुकीच्या निकालाचा आनंदोत्सव, सर्व गोष्टी हुबेहूब एखाद्या आमदारकीच्या किंवा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीप्रमाणे घेण्यात आल्या. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून शाळेतील सर्व शिक्षक व बँक कर्मचारी यांनी काम पाहिले. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. महानकरी न्यूज साठी कोगनूळ येऊन अनिल पाटील.